पत्रकार परिषदेमध्ये केपीसीसी माजी सदस्य शंकर मुंडवळी बोलत होते। ते म्हणाले की काँग्रेस सरकार उद्ध्वस्त होत आहे आणि त्याला जबाबदार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत। फक्त चार लोकांमुळे दोस्ती सरकार उद्ध्वस्त होत चालले आहे। पुढे ते म्हणाले की सिद्धरामय्या आणि बेळगावमधील जारकीहोळी ब्रदर्सनी काँग्रेसशी करार केला आहे। माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी ही काँग्रेस सरकार उध्वस्त करण्यासाठी कारण असल्याचे ते म्हणाले। स्वार्थी नायक कार्यकर्ता गुलामगिरी अंत नोड़ता कांग्रेस इष्ट वर्ष नान कांग्रेस बेदे ಸೌಜನ್ಯತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವುದು ಅಧಿಕಾರ ಕೊಡುವುದು ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ಬೆಳೆಸುವುದು ಇಂಥ ಉದ್ದೇಶ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ। ಯಾರು ಸೆರೆ ಮಾಡೋವನ್ನ ಯಾವ ಭೂಮಿ ಲೂಟಿ ಮಾಡೋವನ್ನ ಯಾವ ರೋಡ್ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಅವಕಾಶವಾದರೆ ಜೀವ ಹುಜರ ಅಂತಿದೆ ಇಷ್ಟು ಜನ ಜೀವ ಹುಜರಾಗಿ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಎಂ ಎಲ್ ಎ ಏನೇನು ಆಗ್ತಿದೆ ನನ್ನ ಅವಕಾಶವಾದ ಅಲ್ಲ। ಯಾರು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಈ ನಿರ್ಣಯ ನಾವು ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। अशा या कारणामुळे राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकार गमविला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवला जाईल। त्यानंतर त्यांनी रिपब्लिक व AIAM संघटित होण्याचा विचार मांडला। फसवणूक करणाऱ्या आणि चोरट्यापासून समाजाला वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये 28 क्षेत्रातील उमेदवारांना घेऊन निवडणूक लढविण्याचे त्यांनी सांगितले।